कारण बारील मुळात पावणे अकराला चालू झाली. लोकांचा एक थांबण्याचा विषय आहे. सध्या देवगड तालुक्यात तुमच्या आंब्याचा सीझन म्हणजे फवारणीचा सीझन आहे, त्याच्यामुळे लोक जास्त वेळ थांबू शकत नाही. कारण फवारणी म्हटल्यावर खूप कठीण काम असतं आणि सध्या म्हणजे कणकवलीपर्यंत किंवा पाऊस आहे. कणकवलीच्या पुढे अजून इला नाही. आमच्या सिंधुदुर्गातल्या देवतांवर आमचा विश्वास थोडस होतो. सिंधुदुर्गात नाही तर सध्या तो जाऊतोच, नाहीतर आमचा पूर्ण भवितव्य बुवा देवगडवासियांचा त्या आंब्यावर हा. आणि त्याच्यात बापर्डे गाव पहिल्या 10 मध्ये असतात बुवा आंब्याच्या बाबतीत. याच्यावर तर आम्ही कमी नाही, आम्ही पण असतो. पण मी सुरुवातीतच सांगितले बुवा की मी जे बोलणार तेच मुद्दे फक्त तुम्ही खोडू शकता. अरुण घाडीबुवा या गोष्टींसाठीच प्रसिद्ध आहे. नवीन मुद्दा एकही अरुण घाडीबुवा आपल्याला देऊ शकत नाही कुठलाच. आता मी तरुण वर्गाला सांगतोय, अरुण घाडीबुवाने काय सांगितलं की तुम्ही परशुराम बुवांची नोटेशन म्हणता, मग तुमचे 50-60 आहेत ते कोणाची म्हणणार. हे बुवा तुमचं 100% बरोबर आहे, पण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळलं पाहिजे परशुराम बुवा म्हणजे कोण आहेत. मग मी काय बोलतो, तू तुमचा 1-2 बुवांचा मगाशी मी सांगत विसरलोय, 1-2 बुवांचा कसा माहिती, कोणते तरी नोटेशन चोरायचा, 1-9 मात्राचा नोटेशन आला त्याच्यात 2 मात्रा घुसडावायचे कोणत्या तरी सल्ल्यान, आणि 11 मात्राचा करायचा. आता अरुण घाडीचा झाला. अजून एक बुवा हा तुझ्या तो स्वतः 5च्या समाजचा सिंधुदुर्गात, तर आम्ही करत नाही खोटा लाटा काय. म्हणजे तुम्ही हे स्वतःचाच आहे तुमचा. कोणीतरी एक घाटावरची बुवा असतात त्यांचा 10 मात्राचा गाव लागला का, त्याच्यात 1 मात्रा वाढवायची, झाला अरुण घाडी तो मालक झालो त्याचो. हे धंदे आमका आमच्या गुरुजींनी शिकवलेली नाही. आणि जी बुवा नोटेशन, मी बोलते तू एवढं महान बुवा समजतस ना स्वतः बनवणार हो, तर मी आतापासून हसून नोटेशनांच्या मात्रापासून सुरुवात करते. नोटेशन तेवढ्या मात्रा तू चल माझ्या बरोबर. अरे बुवा तू रोपे बुवा कार्यक्रम किती करतात तू, की तू आता होय परमेश्वराक मानतस ना. मग सांग ह्या आला वसंत नोटेशन मी किती ठिकाणी म्हटलंय तुझ्या बरोबर. तुकाच बोला म्हणजे मी वडाची साल पिपळाक लावते ना, मग तू आत्ताच्या आता इथे सांग किती ठिकाणी म्हटलं. आता हल्ली ह्याच्याबरोबर खरी कार्यक्रम झालो रे फणस गावात, ह्या नोटेशन म्हटलेला का बुवा तरी मी. माझं तुमच्यावरच विश्वास आहे म्हणून मी तरलोय, ह्यांनी कधी झोपवलेली असतो. हे नाही माझा सुखान जगात देणार, माझा माहिती आहे माझ्याशी बोलले ते का राग गेलो, पण माझ्याकडे साक्षात पुरावे असत. लोके बुवाक वाईट टाका, गुंडू बुवाक वाईट टाका म्हणणार हो हा लक्षात ठेवा, पण माझ्या सिंधुदुर्ग वासियांनी त्यानंतर जे आमचं उचलून धरलेली ना हे वाईट झाल्याच्या परिस्थितीत होते. पण बुवा तू प्रामाणिक सांग, लोके बुवा बरोबर कार्यक्रम करताना तुका राग येता वाईट वाटता नक्की सांग, सरस्वती हात लावून सांग. नाहीतर तू हल्ली जे काही बाळगुळा घेऊन फिरतोस ना त्यांच्या आवडा काय वाटत तुला तर सांग. अरे तुझी इज्जत काढतात रे ते, इज्जत मला बघवत नाही समजा. ह्या मजा येतात ह्या पोटातून बोल, पोटात आणि पोटात वेगवेगळा नको ठेवू. मजा ती मजा, परत सांगत मी तू बोललेला सगळ्याच म्हणत ऐकायला नाही घेऊच. अरे ऐकायला घेऊ सांगता कोण, आज बारी या तुझी आणि माझी, तुका बोलाकच व्हाया. मी खै ना करते कारण मी काय धुतलेल्या तांदळासारखो नाही, मी पण तुझ्यासारखोच असते. तुझ्या बरोबर बसते म्हणजे माझी लेवल तीच हा. बघ एक काळी मिळाली तंबाखू म्हणत असं बुवा कधी बोलत होतो. परशुराम बुवा म्हणजे बाजारात नाही त्यांची गाडी मिळत बुवा. बाजारात जा आणि परशुराम बुवांची गाडी घेऊन द्यावं म्हणून सांग बघ मिळतात काय. मला ती सुद्धा बसवूनच लागतात ना. कोरस म्हणजे बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतोय, सुरुवातीला मी 7 जण घेऊन गिरायला सगळे चिरेखनीवरचे हमाल होते आणि त्यांना दगडात शेंदूर फासून सगळे बनवलेले होत. आता हे तरी सगळे त्यांना कोण आहे ना म्हणणं, एखाद्या वाईट मनाचं काहीतरी थोडस उद्देश चांगलं ठेवलं हे मंडळीत ना. मी वाईट झालोय ही नोटेशन बसवण्यासाठी, तेवढा सोपी नाही ती. सगळे कामाचे ड्रायव्हर असते, थोडेसे चिरेकलीवर थोडेसे वैयक्तिक स्वतःची कामं असतात, त्याच्यामुळे माझे हे पकवाजवाले तबलावाले हे कुडाळ आणि मालवणचे त्यांना एकत्र करून सगळा करणार. तुझं साजच कुडाळ आणि पावशीतलो अबुवा, त्याच्यामुळे तुका खर्च कमी. हे इले दोघे जर घराकडे तर 1000-1500 जेवण घालूचा लागतात त्यांना. तू किती पकवाजवाल्यांचा आतापर्यंत जेवण घातलं सध्या परमेश्वराक करून सांग. आम्ही घालतो बुवा देवगड तालुक्यात कार्यक्रम असले की म्हणून आम्ही मंडळात विचारतो जेवण आता हो, मग आम्ही सुटलो.
असं खयचोच नाही बुवा खाली सिंधू दुर्गात जो मीच घालतोय. पण ह्याचो अर्थ मी काय त्यांच्यावर हे नाही मेहरवानी नाही करत. तेवढे त्यांचे कष्ट होत. आता तू सांगतो त्यांना 1200 बुवा हे परवडणारच नाही. एकदा बोलव एका 1.5 देतं एका 2.5 देतोय. मग मंडळाकडे का 10,000 मी मागू नये. आणि माझी काय हा तब्येत ती मग माझ्या अंगाला लागा नको द्या पैसे. पटकर उद्या मरतलय मी. तुझा काय तू एकटोच कमवला किती काय गेला पण तुझा तुझ्याकडे माझा नाही माझा कुटुंब आबा. तेव्हा मी मागतलय पैसे. मग मी मागते तेवढे तुम्ही मागा नको रे उगा. मंडळ मग लॉस असतात त्याच्यात. आधी जरा झील वाजू लागलो पकवान म्हणून नको. ए झील आता जरा स्टेजवर बसता ना म्हणून बापूस गप आला तर त्या सुरुवाती घुमच्या जात नाही. ते बापाने देव सारखे असतो खोटा बोलल. तेव्हा तू बोलते वेळी बुवा जरा विचार कर. आणि तुका ना थोडस गायनाचा गर्व हा गर्व तो बघ काय पडले असा इतर बुवा सांगतो. वयात वैयक्तिक मध्ये नावा पण सांगा त्या काळेश्वराक स्मरून सांगा. आणि तुझा सगळ्याचा काय हा ना आम्ही सगळे बोलतले भाई नाही काय बोलतो तुझा करत आहे काय आपला सकाळचा येतो होत नाही बसत किती केव असतो मी बघतोय काय काला तुम्ही चाय वही अरे आनंदा लिहिलं जो बघ ना यार. आम्ही फक्त हे दोन बुवा भाई 4 तास मजा करतलो आणि जातलो. पण हो स्टेज बीच केवढा ह्या काय वातावरण आता बघ ना उडव म्हणजे काय रे हे भाऊ येतो रस्ते असून खाली का मी येतो. त्याच्या बापसात त्याचं लगीन लवकर केले नाय तर तो कठीण काम हा. त्याचा झोप लागला नाही घराकडे ते निदान ह्या दोघांचा पेटता काहीतरी जाऊन बघूया म्हणून तो वरतून मेवता. भिगभर काय मगाशी सांगले भिगभर असा उपयोग नाही बोला. प्रत्येक मंडळीत माझ्या आता मी सिंगल सिंगल माईक घेतोय. प्रत्येकाचा प्रत्येक नोटेशन पाठा. मी काय बोलले तो लहान पोरगो आणि त्या बाजूचे तेवढे ह्या तिघांना एवढे प्रतिसाद नाही त्या नोटेशन देत. पण हे तिघे जण तेवढा नेतच होत. मी त्यांना कमी नाही लिहित ते लहान आणि त्याचा आवाज तुझ्या कोरस बरोबर लागतो पण नाही. आता जो तो कंठ फुटता त्याचो तुझं कसो 5 वर्षापूर्वी तसा हा का त्याचा वय हा नवा. मी ह्याच्यावर त्यांना कमी नाही लिहित ते आज भजनात बसतं ह्या मोठा. कारण आजची तरुण पिढी मगाशी बुवानी सांगितलं 35 तुकडे एका मुलीचे दिल्लीत नेऊन फ्रीज विकत घेतल्या. माझ्या भगिनींना सांगतोय या तरुणांना राग येत मी बोलतोय देतो प्रेम करताना नीट करा बघून प्रेम करू माझा विरोध नाही. एक हिंदू मुलगी तिकडे नेऊन एका मुसलमान तरुणाने 35 तुकडे केले. त्यांचा काय भिसकाटला आवशी बाबूचा पहिली किंमत दिल्या नाही त्या पोरीन. त्याचा वाटला का ह्योच माझा सगळा. 18 वर्षात तळ हाताच्या बोडाप्रमाणे सांभाळल्यानंतर फुकट गेला सगळा. घेऊन गेलो ती मुलगी सगळा माझ्याशी लग्न कर. तो लग्न करूचाच नव्हता त्याचा. मग त्यांनी काय केलंय त्याचे आपल्या गुगल पे आता गुगलवर सगळा दिसता. काय प्रेताची विल्हेवाट कशी लावा बरोबर ना बाबा बोलतोय चुकीचा राहिला का हा प्रेताची विल्हेवाट कशी लावायची. मग त्यांनी फ्रीज आणल्या बाजारातून जाऊन आणि 35 तुकडे त्या मुलीचे केल्या. गळा दाबून त्याची जीव घेतल्या पहिलो. 35 तुकडे करून रोज एक एक तुकडो लांब लांब नेऊन टाकायचो. यो प्रेम काय गो नका सांगा. आणि हा लोक 23 वर्ष या क्षेत्रात सांगता हा कोण माझा ऐकणत नाही. ऐकतच सकाळी पॅकिंग करू की ते का करतो काय माझा चुकीचं सांगतोय. प्रेम करा तुम्ही पण चांगलं तरुण शोधा. आज हय हय या स्टेजवर असे 35-40 तिथे रकाडले तुमका माहिती नाही. नावा म्हणजे घेऊची नाही नावा घेऊन तुमचा बाका वाईट मला घेऊन जाय. 35-40 इतके हय वाया बाकासारखे बघत माझा कधी माझा अरे कसा होता ना तुझा कर्म चालला ठेव. या बोलते हो या बोलते म्हणून माका वाईट म्हणतात सगळे. मी काय करू सांगा ना बाबा म्हणतात नाव घ्यायचं नाही. ज्याचा कोणा राग येतो आता कशाला बोला बाबा कोणतं विषय 35-40
नुसते भक्त होऊचे बिचारेचे होऊचे चांगले हो निर्व्यसनी हो माझ्या भगिनींका माका आजच्या बारीतून माझा काय भजन तुम्ही घेऊ नको फक्त मी सांगते ते दोन शब्द नेवा प्रेम करा पण चांगलो तरुण शोधा निर्व्यसनी तो आपल्या ए या तुमका सुद्धा लागू आम्ही बोलतोय का तुम्ही सगळ्यांचीच लग्न झालेली नाही वाईट आला तुका कुठलो एकट्याक बस झालो तर भगिनींका सांगते भगिनींका मी तरुण वर्ग तो सगळ्या माझे चाहतेच सगळे मी सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे तरुण सगळेच माझे वाईट नाही पण 1-2% जे तरुण असतात ना हे बघा असं दोन बाजू असा ह्या खरडवत आणि भय असो कुचो ठेवतो कुचो वर आणि भय कलर मारतले नाक्या उभे रोवतले आणि काय लायनी मारतले मग त्या दोन्ही बिचाऱ्या म्हणतात ह्याच्यासारखं कोणच नाही काय माहिती आहे तुमका त्याच्यातूनच गेलं आता हे त्याचा भांडवल करीत आणखी म्हणून आज मी जास्त नाही त्या विषयावर बोलतोय कारण मी काय बोलतोय तात तो सांगतो नवीन एक जरी मुद्दा तो हे सांगलस ना तर माझ्यातले 5,000 रुपये येतले हा नवीन मुद्दा पण तो पटाकोय माझ्या भगिनींका काहीतरी जर सांगशील तर फोन काही तू मला नाही ठेवतो फोन काही म्हणजे आमच्याकडे फेका म्हणतात माहिती अशी चाकी मारणे तुझे तबल्यावाले कसे मारत असे हा तर भगिनींका सांगते तुम्ही आई वडिलांचा विश्वासात घ्या आई आपल्या आईक सांगा वडिलांना सांगा नाही जमला तर कारण मुली सगळे गोष्टी आईक सांगतात हो तरुण माका आवडलो हा तो माका पोसू शकता तेव्हा शक्यतो माझं लग्न ह्याच्याशी करा तुम्ही जर झाडी बिळीतून पळून गेलास तर 18-20 वर्ष वाढवलेला योज बापूस समाजात कारण मी स्वतः तुमका कळकळीन का सांगते मी 3 मुलींचा बापूस आहे आजपासून माझा काय धडधडता हे तो काही विषय येत नाही एकाच गावात नाही तो तुझ्या काय सांगतोय पण त्या मे महिन्यापर्यंत येतो करून मी फोडतोय नाही हे जमलं कारभारात तरी जातले पण ह्या यंदा कामाला लावतोय तुझ्या पाठीशी मी तुझ्या लग्नाचं 51 रुपये खर्च मागतो 51च मागता एक नारळ काकांना माझ्याकडचे अडतले हा त्याच्यामुळे भगिनींका सांगते आणि तरुण वर्गात सुद्धा माझ्या तरुण वर्गात दोन गोष्टी मी सांगते ते शांत ऐका कारण मी जास्त बोलणार नाही बारी पवित्र स्थानात हा आज माझे तरुण कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही झटकन निर्णय घेतात झटकन आता या काळेश्वरवाडीमध्ये सुद्धा तरुण वर्ग 4-व्हीलर 2-व्हीलर घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळे जाते वेळी येते वेळी असे फास्ट गाड्या चालवतात मुली दिसले काय बघू कोण बघू असे बसतले वाकडे ब्रेकवर पायत नाही बरोबर आला हा लांब राहू सगळे लांबसून बोलतात तर माझ्या तरुण वर्गात सांगताय आपले जन्म घेण्यासाठी 9 महिने लागतात किती कोण हे सांगू शकत नाही मी तिसऱ्या महिन्यात येतलंय म्हणून 9 महिने लागतात तुमका शाळेत जाण्यासाठी 2-2.5 वर्ष लागतात 3 वर्ष लागतात बालवाडीत जाऊ पहिलीच जाऊ 6 वर्ष किंवा 5.5 वर्ष लागतात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही म्हणू शकत नाही मला 15-व्या वर्षी मतदान करूचं 18 वर्ष लागतात लक्षात घ्या नोकरी मिळण्यासाठी सध्या मिळत नाही पण मिळालीच तर 22-23 वर्ष वाट बघावी लागते लग्न जर करायचं असेल तर 27-28 वर्ष वाट बघावी लागते सध्या 45 वर्ष वाट बघावी लागते पण एखादा ड्रायव्हर 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर चालवणारा समोर जर गाडी असेल तर ओव्हरटेक करते वेळी अर्ध्या सेकंदाची सुद्धा वाट बघत नाही गाडी दिसण्यासारखीच नाही मग परत तर माझ्या तरुण वर्गासाठी सांगतोय आपली आई वडील बायको किंवा बहीण घरी आपली वाट बघत असतात आपण सुसाट गाड्या चालवल्या 60-80 स्पीडवर जेव्हा गाड्या चालवतो कर्मधर्म संयोगाने जर आपलं ऍक्सिडेंट झालं तर आपलं काय आपल्याला मिळेल शरीराचं हे प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या कारण मी पण एक छोटासा ड्रायव्हर आहे 40 वर गाडी चालवलंय काय माझी मंडळी दिसती खळा वाटता हे चला झोपा आता काय टेन्शन नाही म्हणजे त्यांचं काय मजा वाटता म्हणून माझ्या तरुण वर्गात सांगते गाड्या हळू चालवा शक्यतो हेल्मेट वापरा 2-व्हीलर चालवते वेळी आज माझ्या तरुण वर्गात ह्या सांगायची गरज हा सगळा उडवा उडव आणि पेटव बिटव ह्या ठीक आहे पेटूकच व्हाया आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रसिद्ध असतो उलकेश्वरच्या बारी नंतर माका बारिये गावले फक्त एकच सांग तुका लोके बुवा बरोबर बारिये करू मजा वाटता काय आपलं करूची मन करतं पैशासाठी तर याकच सांग आणि त्या परमेश्वरात समोरून सांग आणि जर मजा वाटत असाल तर माझा थोडासा ऐकत जायचा काय म्हणजे तुका काय गाडी हरते मी काय बरं
आता तुमचा मी एवढा चांगला चालले प्रामाणिकपणे पण क्रिया नष्ट केलेला त्यांनी तेवढ्यात पडली त्यांना बारीची. अरे एवढे तारे कलावंत असते चिंतामणी पांचाळबुवाकडे वाजवलेले कलावंत तुझ्याकडे बसते तुझ्या वाडवडिलांची पुण्याही समाज असं नाही रे. माझा काय बोलाचा नाही काय बोलाचा तू तू बोल आणि हो ढीक नाही माझ हे सगळे कलावंत होते. आता जरी मी उभं केलंय त्याच्या असणावाल्या ना सगळी नोटेशन अशी फटाफट तुला लावणार मारी उभं करीत नाही दाखली मग सवाल कशी चला चला हो शिर्डीला जाऊया